तर या संदर्भात बोलण्यासाठी आंतरराष्ट्रीय अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार शैलेंद्रजी, तुमचं खूप स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये. आणि नुकतीच जी आपल्याला माहिती मिळते, भारत चीनमध्ये जो करार झालेला आहे त्यामुळे, या करारामुळे आता जो पूर्व लडाखमधील वादंग होता त्याच्यावरती तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जाते, आपली प्रतिक्रिया? नाही, निश्चितच अतिशय सकारात्मक अशा स्वरूपाची ही घडामोड आहे. 2020 गलवान संघर्षानंतर हा जो एरिया आहे दिसांगचा आणि देमचॉकचा, ह्या दोन्ही एरियामध्ये चीनचं पेट्रोलिंग हे वाढलेलं होतं. त्या ठिकाणावरनं चीनचं सैन्य मागे घेणं ह्या संदर्भामध्ये जवळपास 22 ज्या लष्करी पातळीवरच्या चर्चा झालेल्या होत्या. पण दरम्यानच्या काळामध्ये काही बॅक चॅनल डिप्लोमसी पण यामध्ये वर्क करत होती, चर्चा पण चालू होत्या. आणि आता ब्रिक्सच्या पार्श्वभूमीवरती रशियामध्ये शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेकांना भेटणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती एक अग्रीमेंट, एक करार हा झालेला आहे. आणि त्यामुळे चीनने आता या दोन्ही क्षेत्रामधून आपलं सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे ब्रिक्सचं एक खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. 2017 ज्यावेळेला दोखलांचा संघर्ष झाला होता तो देखील ब्रिक्सच्या पार्श्वभूमीवरती मागे घेण्यात आलेला होता. त्यानंतर 2022 जेव्हा एससीओची बैठक झाली भारत आणि चीनमध्ये, त्यावेळेला देखील अशा स्वरूपाचा एक संघर्ष निवडला होता. आणि तिसरा संघर्ष आहे जो अशा पद्धतीने निवडलेला आहे. अगदीच शैलेंद्रजी, आताच ब्रिक्सची रशियामध्ये परिषद होते आहे. या परिषदेला चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटतीलच, या दरम्यान त्यांच्या चर्चा होईल. पण आतापर्यंत आपण जर पाहिलं चीनची भूमिका या संदर्भातली ही आडमुठेपणाची राहिलेली आहे प्रत्येक वेळी. ही जी चर्चा होईल सकारात्मक परिणाम यातून निघू शकतात का? नाही, यामधनं निदान ज्या पूर्व लडाख मधल्या दोन क्षेत्राचा जो प्रश्न गेल्या 4 प्रलंबित होता तो काही प्रमाणात निश्चितपणे सुटल्यासारखं आपल्याला म्हणता येईल. पण याचा अर्थ असा नाहीये की चीनच्या स्वभावामध्ये पूर्णपणे बदल झालेला आहे आणि आपण चीनवरती पूर्णपणे विश्वास टाकलेला आहे. त्यामुळे चीन हा इतक्या विश्वास टाकण्या इतपत नाहीये, कारण भारत आणि चीनमध्ये जी विश्वास तूट निर्माण झालेली आहे ती 1962 झालेली आहे. आणि गलवानच्या संघर्षानंतर मात्र हा संघर्ष आणखीनही तीव्र झालेला आहे. दरम्यानच्या काळामध्ये भारताने दोन पद्धतीने गोष्टी केल्या पाहिजे आहेत. एक तर भारताने सीमेवरचं म्हणजे लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलवरचं आपलं जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आपण सुरू केलंय 2017 ते भारताने सातत्याने पुढे चालू ठेवलं पाहिजे आहे. आणि दुसरं क्वाड सारखी संघटना आहे जी बऱ्यापैकी चीनच्या एकूणच विस्तारवादी धोरणाविरुद्ध सक्रिय आहे. त्याच्या माध्यमातून जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेबरोबर देखील भारताने आपले संबंध बळकट बनवणं आणि एक पद्धतीने चीनवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. जी जी जी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी.